पुण्यातील 2 दिवसांच्या मुक्कामानंतर सकाळी 10 वाजता श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा सासवड मुक्कामाकडे म्हणजेच माऊलींचे बंधू सोपान देव यांच्या नगरीकडे मार्गस्थ झाला. पहाटेपासूनच विविध दिंड्या रवाना झाल्या होत्या. पालखी सोहळ्यातील हा सर्वात अवघड टप्पा समजला जातो. दिवसभर दिवेघाट वारकऱ्यांनी फुलून गेला होता. वृद्ध वारकरीही हरिनामात तल्लीन होऊन दिवेघाट लिलयासर करत होते. यावेळी पोलीस बांधवांनीही वारीत वारकरी बनून भजनाचा आनंद घेतला. सायंकाळी पालखी सासवड मुक्कामी पोहोचली. माऊलींच्या पालखी सोहळ्याचा सासवड येथे 2 दिवस मुक्काम असणार आहे. सासवड येथून उद्या संत सोपान काका यांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून शुक्रवारी सकाळी माऊलींचा सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होईल. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0% फी. तर मित्रो त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. वारीच्या या सोहळ्यात या वर्षीही लाखो वारकरी सहभागी झालेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आळंदी ते पंढरपूर हा संपूर्ण पायी वारी सोहळा डिजिटल प्रभातवर पाहता येणार आहे. वारीचे अंतरंग उलगडून सांगणारी वारी अंतरंग ही व्हिडिओ मालिका देखील वारीच्या कालावधीमध्ये डिजिटल प्रभातवर प्रसारित करण्यात येणार आहे. वारीचे लाईव्ह अपडेट्स, बातम्या, रील्स आणि क्षणचित्रे पाहण्यासाठी डिजिटल प्रभातच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. हा व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. वारीच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये इथेच थांबूयात.